शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण व पालघर पंचायत समिती माजी सभापती सौ रंजना म्हस्कर घोलप यांच्या मार्गदर्शनाने व शिवसेना विभाग प्रमुख अनिल साळुंखे व चेतन साळुंखे यांच्या प्रयत्नाने टाकवहाड येथील टाकवहाड जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. 29 फेब्रुवारी रोजी हा उपक्रम टाकवाड या शाळेत राबवण्यात आला होता. यावेळी शिवसेना पालघर तालुका प्रमुख नितीन सातवी, वाहतूक सेना उपतालुका प्रमुख अजय चव्हाण, युवा सेना विभाग अधिकारी नितेश मोहिते व दीपक मालकरी उपस्थित होते. हा सुंदर उपक्रम टाकवाड या शाळेत राबवण्यात आला. तर टाकवहाळ संभाजीनगर येथील अनिल साळुंखे व चेतन साळुंखे यांनी यापुढेही असे सामाजिक उपक्रम या शाळेत राबविले आहे आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मदत म्हणून ते नेहमीच तत्पर असल्याचं अशा उपक्रमातून दिसून येत आहे.